नमस्कार, हॉट सीट या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या विशेष कार्यक्रमामध्ये आपण प्रदेश पातळीवरच्या राजकारणी नेत्यांची मतं आणि मनं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत जे प्रसारमाध्यमांपासून कायम दूर असतात, मात्र वसई विरार भागामध्ये एक स्वतःचा पक्ष काढून स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व त्यांनी तयार केलं आहे. होय, हितेंद्र अप्पा ठाकूर. हितेंद्र ठाकूर साहेब, स्वागत आहे आपलं साम टीव्हीमध्ये. मी आत्ताच म्हणलं त्यानुसार हितेंद्र अप्पा ठाकूर कायम प्रसारमाध्यमांपासून दूर राहणारं व्यक्तिमत्व, या ठिकाणी स्वतःचं पक्ष स्थापन करून आपण 5-1 वर्षापूर्वी सुरुवात केली होती. गेल्या वेळी लोकसभेला खासदार इथं निवडून आला होता, महापालिका आपल्या ताब्यात आहे. मात्र हे सगळं प्रवास एकीकडे सुरू असताना प्रसारमाध्यमांच्या समोर आपण खूप कमी येता, हा माझा पहिला प्रश्न. याचं नेमकं कारण काय? नाही, असं काही विशेष हे नाही मिळत. कधी आपल्या इकडूनचे कोण आले वार्ताहर, कधी बोलणं झालं तर बोलतो, नाही तर स्वतःहून प्रसिद्धीच्या धोक्यात राहायचं. याच्यापेक्षा आपलं काम बोललं पाहिजे, काय कामं करतात, लोकांना पेपरमध्ये काय येतात त्यापेक्षा लोकांच्या सोयी कशा होतात ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो, आणि तो करण्याचा प्रयत्न संपूर्ण माझे सहकारी मी करत असतो. हितेंद्र ठाकूर नावाचा झंझावात गेल्या काही दिवसांपासून थोडा शांत आहे, अशा पद्धतीचं एक चित्र पाहायला मिळतं. नाही, थोड्या दिवसापासून शांत नाही, आमचं ॲक्टिव्हिटी चालूच आहेत ना. राजकारणामध्ये ॲक्टिव्हिटी चालू आहेत, कामं चालू आहेत, चांगल्या प्रकारची कामं या परिसरामध्ये आम्ही करतोच आहेत. त्यामुळे पेपरमध्ये न असणं म्हणजे ॲक्टिव्हिटी कमी झालं असं होत नाही. नुकतंच लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आपल्या पक्षाचा गेल्या वेळी इथे खासदार होता, मात्र या निवडणुकीमध्ये आपला पराभव या ठिकाणी झाला. ताकद कमी झाली पक्षाची? आमची मतं वाढली, आमची मतं वाढली, परंतु दुर्दैवाने देशभरच वातावरण एक वेगळ्या पद्धतीचं झालं. त्याच्यामध्ये सगळ्याच लोकांना, सर्वच पक्षाच्या लोकांना फटका बसला. फटके ठीक आहे ना, राजकारणाचा भाग आहे तो. या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं इथं उमेदवार दिला, मात्र त्यांना त्याची उमेदवारी पाठीमागं घ्यायला आपण भाग पाडलं. कुठेतरी काँग्रेसला आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांना सुद्धा तोंडघशी पाडला. कोणालाही तोंडघशी पाडलं नाही, मी विनंती केलेली. कारण का, ज्यावेळी निवडून आला त्यावेळी UPA गव्हर्नमेंटला सपोर्ट करणारा बाहेरून निवडून आलेला, UPA गव्हर्नमेंटच्या बाहेरून निवडून आलेला पहिला माणूस कोण असेल सपोर्ट करणारा, तर आपला खासदार होता, आपला पक्ष होता. बरोबर. दोन्ही आमदार राज्यामध्ये बरोबर राहिले, त्यामुळे मी सांगितलं का तुमच्याबरोबर जर राहून तुम्ही सोडली तर होईल, त्याप्रमाणे मी विनंती केलेली. आणि साधारणतः लक्षात आलं त्यामुळे त्यांनी मागे घेतली. हे शेवटच्या टप्प्यात सगळं घडलं, ते चुकीचं झालं. शेवटच्या टप्प्यामध्ये मेसेज बरोबर गेला नाही ते मान्य, परंतु हे मित्र टिकवणं, मित्र वाढवणं हे सगळ्यांचंच काम असतं. त्या पद्धतीने त्यांनी मला सोडली सीट. आपल्या पक्षाच्या संदर्भामध्ये एक थेट प्रश्न आहे. आपण आणि आपला पक्ष, हितेंद्र ठाकूर असतील, स्वतःचा मुलगा आमदार, काही भाऊ महापौर, नगरसेवक, कुटुंबापुरता मर्यादित राहिल्या, असा एक आरोप आपल्यावर केला. अजिबात नाही, अजिबात नाही. नारायण मानकर हे अग्री समाजातले आहेत, ते गेल्या वेळी विधानसभेत दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला, त्यांना तिकीट दिलेलं. विलास तर हे आदिवासी समाजाचे आमदार आहेत. आता तर उपमहापौर रुपेश जाधव दलित समाजातले, अगोदरचे उपमहापौर शगीर डांगे मुस्लिम समाजातले होते. गुजराती, उत्तर भारतीय, साऊथ इंडियन, कॅथलिक, मुस्लिम, सगळ्या जातीतले, सगळ्या धर्माचे आमच्या इकडे नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष झाल्यात, केल्यात. आमच्या इकडे फक्त कुवत बघितली जाते, त्याची जात एक. त्याच्यामुळे हा आरोप का कुटुंबा कोण आहेत कुटुंबातलं, आजच्या तारखेत बघितलं आमदार आहेत मुलगा, त्याला आता काही इलाज नाही, जो तो आपल्या करतो तो. आणि माझा पुढचा प्रश्न एकच आहे, काय एखादा माझा भाऊ कॅपेबल असेल, एखादा मुलगा कॅपेबल असेल, तर का त्यांनी राजकारणातून घरीच बसायचं? लोक ठरवतात. पण हा आरोप कोणीही करू शकत नाही, कारण का सगळ्या जातीच्या, सगळ्या धर्माच्या एवढी विविधता पद देताना कुणीही बघितली नसेल. यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी आपल्या पक्षाचे उमेदवार वसई विरार या परिसरामध्येच असतील. जिकडे जिकडे आमचं ग्राउंड आहे, चांगला सपोर्ट आहे, चांगले कॅन्डिडेट आहेत,
त्या ठिकाणी आम्ही इलेक्शन लढणार. जिकडे जिकडे आपल्याला जनाधार आहे, ज्या ज्या ठिकाणी चांगले उमेदवार आमच्याकडे असतील, त्या त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे आमच्या पक्षाचे उमेदवार असतील, असा आत्मविश्वास व्यक्त करतात हितेंद्र ठाकूर. त्यांच्याशी दुसऱ्या भागामध्ये असा संवाद आपण सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घ्यावी एक छोटीशी विश्रांती. नमस्कार. हॉटसीट या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण संवाद साधतोय हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत. ठाकूर साहेब, पुन्हा स्वागत आपलं. एक वैयक्तिक स्वरूपाचा आपल्याला प्रश्न आहे. कोकण म्हणले की नारायण राणे, उल्हासनगर पप्पू कला, आणि तसं वसई विरार म्हटलं की हितेंद्र ठाकूर, अशी एक जी एक आक्रमक दबंग स्वरूपाची जी एक प्रतिमा तुमची बाहेर आहे, तयार झाली आहे, ती कुठेतरी अडसर ठरते तुमच्या राजकारणात, समाजकारणात? मीडिया काय प्रतिमा निर्माण करते ह्याच्यापेक्षा आम्ही लोकांबरोबर कसा संबंध ठेवतो, लोकांमध्ये कसा आमचा वावर असतो ह्याच्यावर महत्त्वाचं आहे. वसई तालुक्याची खासियत सांगेल का, इकडे काश्मीर टू कन्याकुमारीमध्ये राहणाऱ्या सगळ्या जाती धर्माचे, म्हणजे कोणत्या एका समाजाच्या जीवावर निवडून येणार नाही. हिंदुस्थानमध्ये काय जगामध्ये सगळ्यात जगातलं सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग शहर अशी वसईची प्रतिमा आहे. सगळ्या जाती धर्माचे वेगवेगळे रोज नवीन लोक येत असतात, त्याच्यामुळे त्यांचं पण समाधान केलं. एकदा काम केलं तर काम संपत नाही, तर नवीन आलेल्या माणसाला पण आपली ओळख द्यावी लागते, आपली काय कामं आहेत त्यांची कामं करायला लागतात, आणि त्याच्यावर आम्ही हे राजकारण ठेवतो. आता मीडिया काय हे करते, मला अडसर असं काहीच नाही, तर लोकांनी कंटिन्युअस निवडून कसं दिलं असतं? मग जे काही हितशत्रू आरोप करत आहेत की दहशतमुक्त वसई विरार करू वगैरे, नेमकं मग षडयंत्र हे विरोधकांचं? साधी एक गोष्ट आहे. लोकांनी संधी दिली ना, एक आमदार केला ना, विधानभवनामध्ये ओरडायचं होतं, पोलीस स्टेशनला ओरडायचं होतं, कारण नेमकी माझ्यावर केस काय टाकायची ती ठरवायची होती. मग ज्यावेळी मुक्त असं सांगतात त्यावेळी काय आहे, तुम्ही मीडियामध्ये गोंगाट घालतात, हे करतात, पण प्रश्न मांडा ना, तक्रारी करा ना आमच्या. नुसतं मीडियामध्ये नाव यायचं, बाहेरच्या लोकांपुढे काहीतरी वेगळं दाखवायचं. वसईतल्या जनतेला काय आहेत हे अगदी 100% माहिती आहे, आणि काही लोकांना असं मोठेपण मिरवण्यामध्ये आवडते का, आम्ही काहीतरी बोलतो, वसईमध्ये हसतात त्यांना. मग ही जी आभासी प्रतिमा जर असेल आपली, तर वास्तवातले हितेंद्र ठाकूर कसे आहेत? वास्तवातला हितेंद्र ठाकूर कसा आहे, काम करू शकत असेल लोकांचं, आलेल्या 100% लोकांना भेटणं, 100% त्या माणसाचं काम करण्याचा प्रयत्न करायचा. 100% कामं होतात असं मी कधी बोलत नाही आणि मानत पण नाही. शेवटी वरतून देव अवतरला तरी 100% प्रश्न सुटू शकत नाही आपल्या देशामध्ये. परंतु लोकांना मदत करता येईल ती करायचा, आपलं काम करत राहायचं. मग ती मेडिकल फॅसिलिटीच्या बाबतीमध्ये असो, शाळेचं, आता आपलं शाळा कॉलेज ज्युनियर कॉलेज जे आहे ते महाराष्ट्रातलं कदाचित भारतातलं सगळ्यात मोठं, 50 तुकड्या, म्हणजे 6,000 विद्यार्थी आपण 11वीला ॲडमिशन देतो. मुंबई युनिव्हर्सिटीचे सगळ्यात जास्त कोर्सेस चालवणारं आपलं कॉलेज आहे. म्हणजे मुलगा प्रवेशापासून वंचित राहू नये, त्या लहान लहान गोष्टी असतात. पाणी पुरवठा आहे. मी ज्यावेळी आमदार झाला त्यावेळी 4 ML म्हणजे 40 लाख लिटर पाणी मिळत होतं. आज जवळपास 14-15 कोटी लिटर पाणी, 140-150 ML पाणी वसई तालुक्यामध्ये. 35 पट पाणी वाढलं. दुर्दैवाने लोकसंख्या वाढली. त्याच्याकरता नवीन देहरजीसारखं धरण जे अडकलेलं का ते होऊ शकत नव्हतं शासनाच्या मार्फत, त्याला 6.5-7 कोटी रुपये, म्हणजे 150 कोटीचा एकरकमी चेक दिला आम्ही. NPV नेट प्रेझेंट व्हॅल्यू फॉरेस्टला भरण्याकरता ती दिली. सुसरीसारख्या धरणाकरता धरण शासनाने बनवावं पैसे आम्ही देतो, 16 कोटी त्याला दिलं. त्याचं फॉरेस्ट क्लिअरन्स, पुनर्वसन ही कामं राहिलेली आहेत. सूर्या टप्पा 2, त्याचं 100 ML जास्त पाण्याचं काम चालू आहे. त्याच्याकरता 134 कोटी 50 लाख आपल्या दोन्ही आमदारांनी, विलास तरे आणि क्षितिज ठाकूर या दोघांनी शासनाकडून मिळवून दिले. म्हणजे 50% अनुदान त्यांनी आणून दिलं, त्याचं काम जोरामध्ये चालू आहे. त्याच्यानी पाण्याचा प्रश्न कमी होईल, म्हणजे एक स्कीम झाली ती कमी पडते, दुसरी केली, तिसरी करली, चौथी केली. आज वसई तालुक्यातली जी लहान छान
टिवरी राजवली खोलसापाडा कामण अशी धरणं आहेत. ह्या सगळ्या धरणाकरता सर्वे करता आणखीन पुढच्या कामाकरता शासनाला पैसे भरलेत. म्हणजे फक्त एक स्कीम झाली का मी झोपून नाही राहत. मी एकच सांगतो का ही जी कामं झाली ना आता पुढच्या वर्षापासून म्हणजे एक 10 महिने 12 महिने पकडा एवढ्यामध्ये जो पाण्याचा प्रश्न सुटेल तो कंटिन्यूअस किमान 25 वर्ष वसई तालुक्याला पाणी टंचाई आहे हे सांगता येणार नाही. कामं करत राहतो. सर आपला जो राजकीय प्रवास आहे काँग्रेस युवक काँग्रेसपासून सुरू झाला, नंतरच्या काळात पवारसाहेबांशी आपले घनिष्ठ संबंध होते, नंतरच्या काळात विलासराव देशमुख असतील, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण अगदी आजचे मुख्यमंत्री, एकूणच ही सगळी आपली काँग्रेस संस्कृतीच्या जवळीक लक्षात घेतले तर बहुजन विकास आघाडी या स्वतंत्र पक्षाची गरज का पडली हितेंद्र ठाकूरांनी? मी पेपरमध्ये कुठेतरी वाचलं मध्ये प्रॉब्लेम झाला त्यावेळी त्या मला काँग्रेसमधून काढलंय. मला माझं स्वतःचं अस्तित्व टिकवणं हे महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळे आणि माझ्याबरोबर जे कार्यकर्ते होते त्यांचं पण भवितव्य बघणं महत्त्वाचं होतं. कारण जे माझ्याबरोबर शाळा कॉलेजपासून शिकायला होते पुढे माझ्याबरोबर राजकारणात आले ह्या सगळ्यांना घेऊन कुठेतरी त्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही. त्यामुळे बहुजन विकास आघाडीने चांगलं काम केलं आहे. पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षासोबत आघाडी राहील बघू ना, भविष्यात बघू. ते आज काहीच बोलता येत नाही कोणाची काय भूमिका आहे कोणाची काय भूमिका नाही. आम्ही लहान पक्ष आहेत, आम्ही कोणाला डिक्टेट करू शकत नाही. ॲट दी मोस्ट आम्ही आमचं अस्तित्व वेगळ्या पकड नाही जमत. मैत्री राहील आमचं, आम्ही लढू. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर चांगलं यश समजा पक्षाला मिळालं, अगदी या वसई विरार पट्ट्यामध्ये 8-10 आमदार आपले निवडून आले आणि विधानसभेमध्ये दोलायमान परिस्थिती निर्माण झाली आणि घटक पक्षांची अपक्षांची युतीला किंवा आघाडीला गरज जर लागली तर हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीची काय भूमिका असेल? मी नेहमीच कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेतला आहे आणि योग्य निर्णयच घेईल. फक्त मी टेम्पररी स्वार्थाकरता कोणतेही निर्णय कधीही घेतले नाही. टेम्पररी स्वार्थाकरता कधीही कोणतेही निर्णय घेतले नाही आणि वाहवत मी कधी गेलो नाही. कार्यकर्त्यांशी बोलतो तिकडची परिस्थिती आणि जर तर वर काय नाही मिळत. सध्या एक जण जोरात आहे तर एक जण थंड आहे. जोरात असणारे येतात, थंड असणारे येतात. विधानसभेच्या इलेक्शनपर्यंत किती अलटापलट होते ते बघायला लागेल. बाकी मी योग्य तो निर्णय थोडक्यात वेळ पाहून निर्णय घेणार. वेळ पाहून नाही, योग्य निर्णय घेणार. वेळ पाहून मी आयाराम गायाराम नाही मिळत. आज इकडे बसला उद्या तिकडे बसला हे उपद्व्याप मी माझ्या आयुष्यात केले नाही. वसई विरारसाठी काय ब्लूप्रिंट असेल संक्षिप्तमध्ये, कोणते मुद्दे घेऊन यावे? आम्ही कामं केलेत. मी महाराष्ट्र शासनाच्या मदतीने असेल, केंद्र शासनाच्या मदतीने असेल, MMRDA आज हायवेपासूनचे सगळे रस्ते म्हणजे तो विरार हायवे टू अर्नाळा असेल, सोपारा हायवे टू निर्मळ असेल, वसईचे दोन्ही हायवे टू वसईगाव असेल, नायगावचा आता टेंडर निघालेला आहे विथ ओव्हरब्रिज, हे MMRDAच्या सहकार्याने आम्ही रस्ते केले. त्यानंतर नायगाव खाडीवर स्टूप म्हणून कन्सल्टंट MMRDAने अपॉईंट केला आहे, जवळपास 700 कोटी रुपयाचं तो ब्रिज. म्हणजेच आम्ही डायरेक्ट मुंबईला वाया भाईंदर मुंबईला जाण्याकरता स्टूप नावाची कन्सल्टन्सी अपॉईंट केलं आहे आणि ते 700 कोटीच्या जवळपास ते काम आहे ते केलं आहे. सॅटेलाईट सिटीसारखं केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या मदतीने 550 कोटी रुपयाची स्कीम केली, त्यातली जवळपास सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, अंडरग्राऊंड ड्रेनेज ह्याच्याकरता 100 कोटीच्या वरती पैसे दोन्ही ठिकाणून आणलं. मी मगाशी बोलला त्याप्रमाणे पाण्याच्या स्कीमकरता 134 कोटी 50 लाख दोन्ही आमदारांनी आणलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने आणखीन महानगरपालिकेचा पण त्यामध्ये हिस्सा आहे, त्याच्याने 193 कोटीच्या 347 बसेस पास करून घेतलेल्या आहेत. गॅसचं म्हणजे पाईपद्वारे संपूर्ण या मतदारसंघाला म्हणजे अगदी गुजरात बॉर्डरपर्यंत तिकडे नाशिक बॉर्डरपर्यंत जे साई मतदारसंघ आहे त्याला पाईप गॅसने गॅस देण्याकरता त्यांच्या प्रीबीड अशा काहीतरी वेगवेगळ्या गॅस टेंडर निघाली सेंट्रल गव्हर्नमेंटची. आणि आता 4 ऑगस्ट आणि 11 ऑगस्ट ही शेवटची डेट दिली आहे. काय ह्याच्यापुढे तुम्हाला जे करायचं आहे ते 4 ते 11 ऑगस्टच्या दरम्यान सगळ्यात मग ते ज्या काही वेगवेगळ्या गेल असेल, ONGC असेल, अडाणी असेल, महानगर गॅस असेल, ज्यांनी टेंडर भरलेलं आहे तुम्ही वेबसाईटवर पण ते बघू शकता का, त्यांना फायनल डेट 4-11 ऑगस्ट ह्याच्यामध्ये करायचं. म्हणजे त्याच्यामुळे पाईप गॅसचा मार्ग चुकून झाला. आता ही जी कामं आहेत ही कामं लोकांच्याकडे घेऊन आम्ही मग त्याच्यात. या भागातला शेवटचा प्रश्न ठाकूर साहेब की
सागरी नागरी डोंगरी असा तीनही भौगोलिक क्षेत्र असलेला नवीन प्रस्तावित पालघर जिल्हा, जर येणाऱ्या काळात या जिल्ह्याचं प्रशासकीय केंद्र पालघर जरी ठरलं तरी राजकीय सत्ता केंद्र विरारच ठरेल? नाही, असं नाही, असं विरार ठरेल असं नाही. सगळ्यांनी एकत्रित येऊन नवीन होणारा जिल्हा, नवीन होणारा जिल्हा हुरळून जाण्यापेक्षा जबाबदाऱ्या जास्त आहेत. त्यांची सोय कशी लावणार? आज काहीही इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही, ते कशा प्रकारे करता येईल? जिल्ह्याचं ठिकाण, तिकडे चांगले अधिकारी येणं, राहणं, दुर्दैवाने काय होते, काही अधिकाऱ्यांना तर एक मानसिकता असते काही शहरी भागात राहायला पाहिजे, मग ते आदिवासी भाग अमुक, परंतु हा आता आदिवासी भाग असला तरी इकडे बऱ्यापैकी सोयी झाल्या. विकासाचे कामं घेऊन यावेळी लोकांच्या समोर आम्ही जाऊ असं सांगतायत हितेंद्र ठाकूर. शेवटच्या भागामध्ये रॅपिड फायर राऊंडमध्ये त्यांच्याशी असा संवाद आपण सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्व घेऊयात एक छोटीशी विश्रांती. हॉटसीट या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण संवाद साधतो आहे बहुजन विकास आघाडी पक्षाचे पक्षप्रमुख हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत. ठाकूर साहेब, पुन्हा एकदा शेवटच्या भागामध्ये आपलं स्वागत. रॅपिड फायर राऊंड या भागामध्ये आपण हितेंद्र ठाकूरजींना काही प्रश्न विचारणार आहोत. तुम्हाला आम्ही ठाकूर साहेब जे प्रश्न विचारू त्यांची उत्तरं चूक, बरोबर, होय, नाही या स्वरूपातली आम्हाला अपेक्षित आहे. कारण राजकारण्यांबद्दल सहसा एक समज, गैरसमज आहे की त्यांना खूप लांबलचक भाषणं ठोकणं आवडतं, छोटी छोटी उत्तरं देणं, छोट्या छोट्या वाक्यात आपलं म्हणणं त्यांना सांगता येत नाही. मात्र हा समज गैरसमज ठाकूर साहेब कसा खोटा ठरवत आहेत ते त्यांच्याकडनं चौकयात. रॅपिड फायर राऊंड प्रश्न क्रमांक पहिला. हितेंद्र ठाकूर हे राजकीय क्षमता असताना सुद्धा वसई विरारच्या राजकारणाच्या बाहेर पडत नाहीत, हे चूक की बरोबर? चूक. आक्रमक आणि दबंग ही हितेंद्र ठाकूर यांची असलेली प्रतिमा पक्षाची वाढ वसई विरारच्या पुढे होऊ शकली नाही यास कारणीभूत आहे का? चूक आहे, बरोबर. चूक. बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा नुकत्याच लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव हा पक्ष संघटना कमकुवत झाल्याचे द्योतक आहे का, लक्षण आहे का? चूक. एक वेगळी परिस्थिती निर्माण झालेली, भले भले वाहून गेली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आपला उमेदवार मागे घ्यायला लावून आपण काँग्रेसला तोंड कशी पाडलं? चूक आहे, बरोबर. चूक. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या बहुजन विकास आघाडीचे पक्ष म्हणून स्वतंत्र अस्तित्व राहणार की पक्षाचे स्वतंत्र उमेदवार असणार का? स्वतंत्र अस्तित्व. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी आपल्या पक्षाची आघाडी कायम राहील का? चर्चा करून ठरवलं जाईल. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर जर महायुती किंवा आघाडीला सुद्धा काही घटक पक्षांचे काही अपक्ष आमदारांची गरज पडली तर बहुजन विकास आघाडीचे आमदार जर तर त्या प्रश्नाला उत्तर देण्यात काही अर्थ वाटत नाही. मी कार्यकर्त्यांची चर्चा करून योग्य वेळी योग्य निर्णय घेईन. शेवटचा प्रश्न. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर स्वतः विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील का? आमदार येत्या विधानसभेमध्ये मी आमदार असणार. धन्यवाद ठाकूर साहेब आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. तर हे होते हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी पक्षाचे पक्षप्रमुख. अतिशय रोखठोक आणि बिंदास्त उत्तरं त्यांनी आपल्या सगळ्याच प्रश्नांना दिली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये विधानसभेत मी आमदार म्हणून असेल आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाशी आघाडी करायची की नाही याचा निर्णय पक्षाच्या कार्यकर्त्यांशी ठरल्यानंतर घेतला जाईल हेही त्यांनी स्पष्ट केलेले. आणि त्याचबरोबर वसई विरार भागामध्ये जी विकास कामे केलेली आहेत त्या विकास कामांना सामोरं ठेवून येणाऱ्या विधानसभा निवडणुकांना आम्ही सामोरं जाऊ असंही सांगतायत हितेंद्र ठाकूर. मंगेशी उठे, साम टी व्ही, विरार.